ज्येष्ठ संशोधक आणि इतिहासतज्ञ निनाद बेडेकर यांचं पुण्यामध्ये निधन झालेलं आहे. पहाटे 2:30 सुमारास पुण्यातील रत्न हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. शिवचरित्राचे तसंच मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती होती. मोडी त्याचप्रमाणे पर्शियन भाषेचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. किल्ले भ्रमंतीची त्यांना आवड होती आणि शिवचरित्रावर आतापर्यंत त्यांनी 5,000 अधिक व्याख्यानं दिली आहेत. संशोधन त्याचप्रमाणे अभ्यासासाठी त्यांनी जगभर भ्रमंती केली आहे. वयाच्या 61व्या वर्षी 101 किल्ल्यांवर भ्रमंती केली. व्यवसायाने ते इंजिनियर होते, पण बेडेकर किर्लोस्करमध्ये मॅनेजर म्हणून काम करायचे. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निनाद बेडेकर यांचं पूर्ण नाव निनाद गंगाधर बेडेकर असं आहे आणि त्यांचा जन्म 17 ऑगस्ट 1949 होता. आपण जर त्यांची ग्रंथसंपदा पाहिली तर यामध्ये अनेक पुस्तकं आहेत, त्यामध्ये शिवभूषण, गजकथा, छत्रपती शिवाजी, अजरामर उद्धार, झंझावात, थोरलं राज सांगून गेलं आणि समरांगण या त्यांच्या प्रमुख पुस्तकांचा आपण समावेश इथे उल्लेख करता येईल.